अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेतर्फे संगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या संगीतकार आणि गायकास देण्यात येणाऱ्या यंदाच्या आशा भोसले पुरस्काराने अवधूत गुप्ते यांना सन्मानित करण्यात आलंय. आयुष्यातील पहिला जाहीर पुरस्कार मिळाला आहे. ज्यांच्या आवाजाची पूजा केली त्या आशा भोसले यांच्या हा नावाचा पुरस्कार मिळणे याहून मोठे काहीच असू शकत नाही. आजपर्यंत थांबलो त्याचं मोठं फळ मिळालंय. स्वप्नातही आशा भोसले पुरस्कार मिळेल असं वाटलं नव्हतं अशा भावना अवधूत गुप्ते यांनी व्यक्त केल्यात. खूप गहिवरून आलंय मला आणि आज मला मराठी नाट्य परिषदेचा च्या पिंपरी चिंचवड शाखेतर्फे माननीय श्री भाऊसाहेब भोईर यांच्या कल्पनेतून साकारलेला हा आशा भोसले पुरस्कार हा मिळालेला आहे. आणि ह्या पुरस्कारासाठी निवड जी केली जाते ही महाराष्ट्राचे लाडके संगीतकार पंडित हृदयनाथजी मंगेशकर ह्यांनी ती निवड केलेली आहे. तर मला असं वाटतं की ह्यापेक्षा मोठा पुरस्कार मला ह्यापुढेही कधी मिळू शकत नाही. कारण हे जे नाव हे मंगेशकर घराण्याने जे दिलेलं जो पुरस्कार आहे हा प्रत्येक कलाकाराचं संगीतकाराचं गायकाचं स्वप्न असतं. माझंही होतं की आशा भोसले जे नाव आपण कानामध्ये लहानपणापासून जपतो तर त्या या आशा भोसलेंचे चरण स्पर्श व्हावेत किंवा प्रत्यक्ष दर्शन व्हावं हाच एक मोठा पुरस्कार असतो संगीतामध्ये काम करणाऱ्या भारतातल्या माणसासाठी. तर त्या व्यक्तीच्या नावाने पुरस्कार मिळावा ह्यापेक्षा मोठी गोष्ट मला नाही वाटत कुठली असू शकते.